जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी अत्यंत चौक बंदोबस्तात झाली. या निवडणुकीत भाजपने प्रथमच मुसंडी मारत जिल्हा परिषदेच्या 2 आणि पंचायत समितीच्या 6 जागांवर निर्विवाद विजय मिळवला. भाजपने स्वबळावर केलेली ही कामगिरी कौतुकास्पद ठरली असून अनेक पक्षांच्या कुबड्या घेत शेकापने निसट्टा विजय मिळवला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत यंदा अपेक्षेपेक्षाही अधिक मतदान झाले होते. वाढीव टक्का कुणाचा याचा निकाल या मतमोजणीतून जाहीर झाला. पनवेलच्या विके हायस्कूलमध्ये गुरुवारी झालेल्या मतमोजणीचा निकाल अवघ्या 2.5 तासात लागला. भाजपने या निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण भागातही आपली शक्ती वाढवली आहे. जिल्हा परिषदेत भाजपचेच नेरे गटातून रेशमा शेळके यांचा 9,135 मतांनी विजय झाला, तर पाली देवत गटात अमित जाधव यांनी 8,276 मते मिळवून दणदणीत विजय मिळवला. पंचायत समितीत भाजपचे 6 उमेदवार विजयी झाले. यात नेरे गणातून राज संजय पाटील यांना 5,479 मते मिळाली. आदे गणात भूपेंद्र पाटील यांना 5,000 मते मिळाली. वडघर पंचायत समिती गणात रेखा मात्रे यांना 3,631 मते मिळून विजय झाल्या, तर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या गव्हाण पंचायत समिती गणात रत्नप्रभा घरत यांनी 4,936 मते मिळवून विजयश्री खेचून आणली. आपटा गणात तनुजा संजय टेंभे 4,793 मते, तर वहाळ गणात देवकी लक्ष्मण कातकरी 6,017 मतांनी विजयी झाल्या. विजयी उमेदवारांचे लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील आणि महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत यांनी अभिनंदन केले.